15 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्हा हद्दीमध्ये पानपट्टी आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला असलेली बंदी मागे घेण्यात यावी याबाबत 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री माननीय शंकरराव गडाख साहेब तसेच जिल्हाधिकारी यांना उस्मानाबाद जिल्हा पानपट्टी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। यामध्ये म्हटलंय की आमच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन म्हणजे आमचं दुकान आहे। गेल्या 140 दिवसांपासून आमचं दुकान उघडता आलं नाही आहे, त्यामुळे आम्हा सर्व पान दुकानदारांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आणि दयनीय झाली आहे। त्यामुळे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना उस्मानाबाद जिल्हा पान आणि फेरी विक्रेता असोसिएशन यांच्या वतीने निवेदन देण्यात आलंय। तसेच या संघटनेला छावा संघटनेने देखील पाठिंबा दिला होता। यावेळी अध्यक्ष राजाभाऊ चोपदार, विजयराणा दंडनाईक, उपाध्यक्ष सतीश लोंढे, अण्णासाहेब रोजगारी सचिव असलमभाई, शिवानंद शिंदे तसेच छावा क्रांतीवीर सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महेश गवळी हे या ठिकाणी हजर होते। रुपेश डोलारे, C24 तास। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये पान शॉप दुकान सगळे बंद आहेत। आमची परिस्थिती सध्या नाही आहे, आम्हाला काहीतरी लॉकडाऊनमध्ये आम्हाला काहीही दिलेलं नाही, कुणी आम्हाला सध्या किट वगैरे दिलं नाही। प्रत्येक तालुक्यामध्ये आता सोलापूर, सांगली, सातारा ह्या दुकान पान शॉप चालू झालेले आहेत। तर आम्हालाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परवानगी द्यावी आणि आमचे प्रश्न लवकर मांडावे असे आम्ही कलेक्टर मॅडमला विनंती करून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 या रोजी आम्ही माननीय श्री पालकमंत्री उस्मानाबाद जिल्हा श्री गडाख साहेब यांना पान दुकानदार असोसिएशन जिल्हा पान दुकानदार असोसिएशनतर्फे त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि मागणी केलेली आहे की तुळजापुरातील किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातील किंवा आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सगळे पान दुकानदार आहेत ते लवकरात लवकर त्यांचे व्यवसाय सुरू होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिले आहे। त्याचसोबत आज आम्ही माननीय श्री जिल्हाधिकारी मॅडम यांनासुद्धा एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्येसुद्धा आम्ही जिल्ह्यातील पान दुकान लवकरात लवकर चालू करण्याची विनंती केलेली आहे, जेणेकरून आमच्या पान दुकानदार बंधूंचे वगैरे उपासमार होणार नाही। त्यांची आत्ता सध्याची हालाकीची परिस्थिती चालू आहे सगळी, त्या परिस्थितीमुळं खूपच आत्महत्याग्रस्तपर्यंत आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत हे लोकं गेलेले आहेत आता सध्या आमचे, म्हणजे जे पान दुकानदार बांधव आहेत ते अशा दुकानदार बांधवांसाठी लवकरात लवकर शासनाने योग्य निर्णय घेऊन आमचा व्यवसाय चालू करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी। एक तुटपुंज्या भांडवलावर आम्ही हा व्यवसाय करत आहोत, त्या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या घरी असलेल्या कुटुंबातील लोकांची आमची सगळे आम दैनंदिन गरजा वगैरे भागतो। कोणाला दवाखाना आहे, कोणाचे मुलांचे शिक्षण आहेत, कोणाचे अमुक आहे तमुक आहे, इत्यादी प्रॉब्लेम्स आहेत। ते प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन आता 150 दिवस झाले आमच्याकडे सध्या आमचे दुकानं बंद आहेत। दुकानं बंद असल्यामुळं आमच्या रोजीरोटीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आमच्यापाशी जे भांडवल होतं आजपर्यंत आमच्यापाशी म्हणजे आम्ही जी कमाई केलेली होती त्या कमाईतून आजपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवत आलेलो आहे, पण आता इथून त्यांचा उदरनिर्वाह चालवू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर ह्या परिस्थितीची योग्यच ह्या परिस्थिती अशी येऊ नये म्हणून आज आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी मॅडमला पण निवेदन दिलेलं आहे। ह्या लोकांनी पटकन लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या सगळ्या समाज बांधवावर म्हणजे पान दुकानदार असोसिएशन संघटना उस्मानाबाद जिल्हा या लोकांवर लवकरात लवकर आपण सगळ्यांनी मिळून पान दुकानदार व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी द्यावी ही नम्र विनंती। संबंध महाराष्ट्रामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय फेमस सुरू झाला असताना आणि सर्वसामान्य जो वर्ग गणला जातो तो वर्गमध्ये पानटपरीधारक ज्यांचं रोज करावं तवा खावं असं पोट असलेली ही माणसं, पण या माणसावर या ठिकाणी अन्याय होताना शासनाकडून दिसून येत आहे। सगळ्या क्षेत्रातली दुकानं सुरू झाली परंतु पानटपरीवाल्यांचा व्यवसाय आज तागा सुरू झाला नाही। पुणे असो, सातारा असो, सोलापूर असो, या ठिकाणचे धंदे पानटपरीधारकांना त्या ठिकाणी सूट देण्यात आली आणि त्या ठिकाणी पानधारकांना पानटपरी चालू करण्यास मुभा देण्यात आली। त्याच धर्तीवर आज धाराशिव जिल्ह्याच्या पान दुकानदारच्या असोसिएशनच्या वतीने माननीय आमदार गडाख साहेब यांना या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या ठिकाणी विनंती केली गेली की बाबा आमचा उदरनिर्वाह ज्या पानटपऱ्यावर आहे ते पानटपरी आज 150 दिवस बंद आहे,
आणि यापुढे जर हे बंद राहिले तर आमच्यावर जी आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे ह्याचं रूपांतर उद्देशाला आमच्या आत्महत्यामध्ये व्हायला वेळ लागणार नाही। कारण की रोजचा जो प्रश्न आहे रोजचा आमचा तो प्रश्न फार गंभीर होत चालला आहे आणि यामुळे या मायबाप सरकारने याकडे दखल या प्रकरणाची दखल घेऊन आम्हा सर्वावर एक लवकरात लवकर पांडपुरीला चालू करण्याची मुभा देऊन आम्हा सर्वांवर एक उपकार करावेत आणि या मागणीला छावा क्रांती सेना या ठिकाणी पांडपुरी जिल्हा असोसिएशनला पाठिंबा देऊन या ठिकाणी त्यांच्यासोबत राहण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केला आहे। रुपये डॉलर AC 24 तास तुळजापूर उस्मानाबाद।